she रोहन mm -hmm. तुला लोणचं देऊ नाही एवढं लोणचं माझ्या ताटात वाढलंय की बाकीचं जेवण मी लोणच्या सारखं हे काय सांगत की तुला माझ्या रिंकूच्या जेवण आवडत नाही ते रिंकू रिंकू यांचं बोलणं अजिबात ऐकू नको या आपल्या दोघांमध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करतात मला पण वाटतंय की कदाचित तुला माझ्या हातचं जेवण आवडत नाही किंवा तू किंवा काय किंवा काय किंवा तू रितूकडे जेवून आलायस रिंकू नक्कीच हा तुझ्या सवतीकडे हात धडून आलाय नाही सगळी मेहनत वाया गेली मम्मी परत नको म्हणूस की आपल्या नवऱ्याचं प्रेम जिंकण्यासाठी त्याला चांगलं चुगलं खाऊ घातलं पाहिजे चांगलं काय म्हणजे मी जेवण चांगलं बनवत नाही 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 चांगलच आहे तुझ्या आईने तुला खूपच चांगलं शिकवलंय असं म्हणायची मस्करी जा मी तुझ्याशी बोलणार नाही अगं नाही नाही डार्लिंग मी, मी... <laughs> ओके ओके तू जे काही बनवलंय ते मी सगळं खाणार आहे ओके हे बघ हे बघ मी पोळी <laughs> खातोय <है। laughs> भाजी भाजी खा, कोशिंबीर बिट्टू जाऊन दरवाजा उघड प्लीज मी अभ्यास करतोय ना बी बिटू जाऊन प्लीज उघड तुला कळते का तुझे डॅडी आले असतील डॅडी अगं मामा काल डॅडी माझं होमवर्क करून घेताना इतके वैतागले होते की मला नाही वाटत ते आता इथे परत येतील <laughs> पन्नास तास माझ्याशी वाद घालू शकतोस पण दोन मिनिट जाऊन दरवाजा नाही उघडू शकत ओह शांतपणे अभ्यास पण नाही करू देत मला <laughs> अरे अरे कधीपासून बेल वाजते कोणी दरवाजा का नाही उघडत आहे मलाच उघडायला लागणार आहे कोण आहे बाबा सॉरी सॉरी गुड मॉर्निंग सासर बुवा असली गुड मॉर्निंग तुझं तोंड बघून तर वाटतंय बॅड मॉर्निंग झाली <laughs> <आगे। laughs> बरं झालं तुम्ही आलात हे hey, बघ मी फक्त हे सांगायला आलोय की आज संध्याकाळी मी नाही येणार कारण तू मला खूप खायला घालतेस ह्याला काय अर्थ आहे बरं ठीक आहे संध्याकाळी नका येऊ आता तरी काही खाऊन जा <laughs> नाही नाही रीतू मला काही सुद्धा नको आहे अच्छा है, काम करते थोडीशी खीर घेऊन येते खीर बाई नको नको नाही रोहन नकार देऊ नकोस थोड तरी खा नाहीतर हे दिवसभर चिडचिड करत राहील ठीक आहे आण पण थोडीशी थोडीशी ओके ओके अच्छा मी ना एक वेगळ्या प्रकारचं आईस्क्रीम बनवलंय एका नवीन रेसिपी <laughs> बरोबर ते पण आणते अगे गुलाबजाम आणि जिलेबी सुद्धा दे याला oh! बस बस तुम्ही लोक काय माझी शेवटची इच्छा पूर्ण करता काय oh! असं <laughs> अशुभ का बोलताय रोहन सासर बुवा तुम्ही एक काम करा ना जर मला काही झालं ना तर वर्तमानपत्रात ही बातमी नक्की छापा की सामान्यतः लोक भुकेमुळे मरतात तुमचा जावाई खाऊन खाऊन मेला

गुड मॉर्निंग सर काय झालं सर मला पाहतास तुम्ही तुमच्या हृदयावर हात का ठेवला कारण तुला बघताच ह्याच्या हृदयाची धडधड वाढायला लागते ला ना आ? अरे घाबरल्यामुळे <laughs> रोहन तुम्ही दोघं नेहमी रोहनच्या कॅबिन मध्ये काय करत असतात रे सर सर रोहन सरांच्या छातीत चा दुखायला लागले ओ अच्छा अरे ज्याच्या दोन दोन बायड्या असतील त्याच्या छाती चा चा मंडी दुखणार असणार <laughs> 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 काय लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून एक काम करूया या बिचारासाठी डॉक्टरांना तिकडे बोलवून आणूया अरे नाही ना, 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 तो सुद्धा याला हॉस्पिटल मध्येच ऍडमिट करणार ना किंवा एखाद्या स्पेशालिस्ट कडे धाडून देईल त्यापेक्षा चांगलं की आपणच याला ऍडमिट करूया नाही सर ऍडमिट करायची काही गरज नाही सर असं नका करू प्लीज ऍडमिट होऊन जाणार सर माझ्यामुळे तर तुमच्या छाती दुखत नाहीये ना बहुदा मला तर ऍडमिट व्हावच लागेल हो चल बाबा अजून काय काय एखाद्या हॉस्पिटल ची निवड कर जिथला नर्सेस दिसायला बिलकुल सुंदर नसतील का सर अरे लवकर ठीक होऊन जाईल ना तुला काय झाले याला हा उ उ करण्याचा सा आवाज झालाय मला म्हणायचं की त्याच्या छातीत दुखायला लागले नर्स प्लीज सांगा ना याला काय झालंय डॉक्टर आता येतच असतील ते तुम्हाला सगळं समजावतील ओके ओह थैंक गॉड मला वाटलं होतं थर्मामीटर माझ्या तोंडात गिळून टाकायला ठेवला व्हाट हॅलो यंग मॅन हाऊ आर यू फीलिंग नाऊ सिक डॉक्टर साहेब काय झालंय माझ्या नवऱ्याला नवरा युअर हिज वाईफ बायको असतो याची म्हणूनच हो तो माझा नवरा आहे ना मला वाटतं की हे स्मोकिंग खूप करत असावेत नाही अजिबात नाही याला तर धूरही सहन होत नाही खास करून तेव्हा जेव्हा माझ्या सासूबाई लावतात अहो <laughs> प्रत्येक स्मोकिंग करणाऱ्याला हा आजार थोडी ना होतो आता मलाच बघा ना मी तर कॉलेजच्या काळापासून स्मोकिंग करतो <laughs> पण यांच्या सोबतच मी माझं कार्डिओ वगैरे केलं होतं एव्हरीथिंग इज नॉर्मल येस डॉक्टर कम्प्लिटली नॉर्मल सर ते तर ठीक असणारच पण तुम्ही ठीक आहात का मला वाटतं तुम्ही स्वीट्स खूप खात असणार मिठाई नाही डॉक्टर नाही शिवाय मला माझ्या मते हे फ्राईड तळलेले म्हणजे जास्त खात असणार नाही अजिबात नाही मी भाजी केली होती ती जशी जे तशी आहे अरे भाजी मग तुम्ही मला पाठवून द्या <laughs> आय ईट एव्हरी फ्राईड आयटम मी तर कोणताही तळलेला पदार्थ नाही सोडत आणि बघा माझे रिपोर्ट नो कोलेस्ट्रॉल येस डॉक्टर ऍब्सुटली नॉर्मल आणि तुम्ही इतके धडधाकट तरुण आहात yeah. तुम्हाला आजार झालाच कसा काय हा पण डॉक्टर झालंय तरी काय काही नाही हार्ट ट्रबल आहे yeah. <laughs> हार्ट ट्रबल अरे बाबा तुम्ही स्मोकिंग करत नाही दारू पित नाही गोड खात नाही तळलेले पदार्थ खात नाही मग तुम्ही जगताय कशाला नाही म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्हाला हृदयविकार होण्याचं एकच कारण असू शकतं कोणतं हेच की तुमच्या एकापेक्षा जास्त बायका असते <laughs> <laughs> रोहन रोहन बाजू बाजू बाजू, बाजू। <laughs> रोहन काय झालं <से> तुम्हाला <laughs> तुम्हाला माहिती कुटुंबने जसं मला सांगितलं की तुम्ही इथे हॉस्पिटलाइज आहात मी सगळं सोडलं खाण पिणं सोडलं आणि तुम्हाला भेटायला आले रोहन काय झालं एक्सक्यूज मी या मॅडम कोण आहेत माझी दुसरी बायको आहे जाऊ द्या तू हे सांग की माझ्या रोहन बरोबर काय केलंयस हेच मी तुला विचारणार होते अच्छा मला तर वाटते रोहनच्या जेवणातच तू काहीतरी मिसळलायस हा बारा मला आता वाटतं रोहनला हा ट्रबल तुझ्यामुळे झालाय ऑल इज वेल ऑल इज वेल इथे मला हृदय विकार झालाय आणि तुम्ही म्हणताय ऑल इज वेल well, ऑल इज वेल well आई राहू रोहन मी आहे ना हे सांगा की डॉक्टर कुठे आहेत अगं हे काय तुला कंडक्टर दिसतायत डॉक्टर साहेब हे सांगा की यांना हृदयविकार कसा झाला मला काय माहित अरे डॉक्टर साहेब

तुम्हा दोघांच्या भांडणामुळे या रुग्णाला जो हार्ट अटॅक अठ्ठेचाळीस तासात येणार आहे तो आताच घेईल अठ्ठेचाळीस तासात हार्ट अटॅक येणार आहे डॉक्टर नाही यांचे रिपोर्ट्स बघून तर असंच वाटतंय की पुढचे अठ्ठेचाळीस तास यांच्यासाठी धोकादायक आहे मग तुम्ही ह्याला इथे का नाही ठेवून घे नको यांना इथे काही झालं तर माझं हॉस्पिटल बदनाम होईल रिंकू रिंकू लवकर ये बोलायचंय काय काय आहे ना गाजू <laughs> आ, रे, रे, हे काय तू अगं डॉक्टरांनी अठ्ठेचाळीस तासांचा अवधी दिला होता ना म्हणून मला वाटलं बरं बरं एक काम कर त्याच्याशी ना गोड गोड बोलत राहा आणि त्याच्याकडून माहिती काढ कि त्याचा एकूण बँक बॅलन्स किती आहे त्याची वडील उपार्जित मालमत्ता काय काय आहे त्याच्या पहिल्या बायकोच्या नावावर त्यांनी काय काय करून ठेवलंय नावावर एक मुलगा आहे रोहन तू इथे काय करतोय डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना जा बघू मला हार्ट ट्रबलचा त्रास होऊन आठ तासही झाले नाहीत तुझी आई माझा बँक बॅलन्स आणि मालमत्ते विषय विचारायला लागली पुढच्या चाळीस तासात काय काय करणार आहे कोणत्याही <laughs> <laughs> मुलीच्या आईला प्रॅक्टिकल असावंच लागत <laughs> कुणास ठेवू उद्या जर तुला काही झालं तर काय करेल बिचारी अशा वेळी बायका काय करतात तुम्ही <laughs> का काय केलं होतं जा आतमध्ये जाऊन आराम करू ओके आराम राहू दे मला खूप भूक लागली आहे ती कालची भजी उरलेत का तुला वेळ तर नाही ना लागलं आता काय फरक पडतोय डार्लिंग फक्त चाळीस तासच तर एक मिनिट दे मी घेते हॅलो रोहनला फोन दे प्लीज रोहन आराम करतोय हो का मग तुझ्या जवळ जो उभा आहे तो कोण आहे रोहनचा जुळा भाऊ आहे का तुला कसं माहित की तो माझ्या जवळ उभा ते हे बघ मॅडम दहा वर्ष घालवलीत मी त्यांच्या बरोबर त्यांचा एक एक श्वास ओळखून मी आणि तुझ्यामुळे त्याचा जो शेवटचा श्वास सिद्ध होणार आहे तो ऐकतो आता <laughs> आई, क्लास? आई, तुझी बडबड बंद कर आणि रोहनना फोन दे मला फो, 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 फो। अरे खेन्ट कुठे रोहन कुठे मी माझ्या नवऱ्याला भेटायला आहे तो आता तुझा नवरा नाहीये मम्मी धोबीण आलीये का हा आली ना <laughs> स्पेशल धोबीण आलीये तुझी धुलाई करायला माझ्या रोहनला हा ट्रबल देऊन समाधान नाही का झालं का आता त्याला हार्ट हे बघ जर का रोहनना हार्ट अटॅक आला ना तर तो माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे येईल हा रितू रिंकू नका भांडू असा शेवटच्या काही तासात तरी मला पाहू दे की तुम्हा दोघींमध्ये किती बहीण भाव आहे मी तुम्हाला एवढंच सांगायला आले की तुमचं जे बाकीचं उरलं सुरलं आयुष्य आहे ना ते तुम्ही प्लीज माझ्यासोबत येऊन घालवा खबरदार जर घरातून बाहेर पाय ठेवला असत काय झालं रोहन तुम्ही अशा राहणार का जाऊन एक ग्लास पाणी आण ना ए तू जाण ना तू माझ्या मम्मी बरोबर उद्धटपणे नाही वागू शकत अच्छा ही तुझी मम्मी आहे ही मम्मी नाही डम्मी आहे डम्मी चल माझ्या घरातून तुम चालते हो चल जा, मम्मी जा ना रोहन रोहन काही झालं ना तरी तुम्ही त्रास करून घेऊ नका हां बघा बघा आम्ही एकमेकींबरोबर किती खुश आहोत खुश आहोत ना सगळ्या बहिणी सारख्या बघा ना किती प्रेम आहे आमचं एकमेकींवर कोणी अपेक्षा नाही हेगी 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 आहे लोककन थैंक मम्मी थैंक यू जाना आई ओके मग पाणी होते हे गंगाजल गुरुवारची मीटिंग हो मला जरा कन्फर्म करावं लागेल एक मिनिट सर सर जपानच्या डेलिकेटची मीटिंग गुरुवारी ठेवू शकतो गुरुवारला किती काळाक बाकी आहे का सर डॉक्टरांनी रोहनला फक्त अठ्ठेचाळीस तासांची मोहलत दिली आहे ना मग सांगा मला गुरुवार कधी येतो बुधवार नंतर सर अरे मी अठ्ठेचाळीस कलाक आधी की अठ्ठेचाळीस कलाक नंतर सर गुरुवार तर उद्या मग आपण रेस्ट नाही घेऊ शकत तू मीटिंग कॅन्सल कर हो। का सर अगं कदाचित आपल्याला डिक्लेअर करावी लागेल सॉरी सर नॉट ऑन थर्सडे कदाचित ना आमच्या ऑफिस मध्ये सुट्टी डिक्लेअर होईल ओके सर हो म्हणजे तुम्ही सगळे माझ मरण निश्चित धरून चालला आहात रोहन रोहन तू तू इथे काय करतोय तू तर घरामध्ये आराम करायला हवा ना या आता तर सार विश्वच माझं घर बनणार आहे सर नाही रोहन नाही माझ्या मित्रा असं काही बोलू नकोस प्लीज बघ तू आलाच आहेस तर कॅन्टीनची उधारी चुकवून टाक आप, काय कॅन्टीनची उधारी आपण मिळून चुकवूया कोणीच ची ना। करत नाही सर कोणीच करत नाही आता गेल्या वर्षी अय्यर साहेबांची जेव्हा दिल्लीला बदली झाली होती तेव्हा कोणी दहा रुपये पण नव्हते तिला ट्रान्सफरची गोष्ट वेगळी आहे अय्यर सर दिल्लीवरून परत येऊ शकतात पण पण रोहन सर जिथे चाललेत परत येऊ शकत नाही अगं तू जेवढी रडतेस ना तेवढ्या बायडी याच्या मागे सुद्धा रोहन तू तुझ्या दोन्ही बायडींबद्दल बद्दल विचार केलाय का सर त्यांच्याविषयी आता काय विचार करायचा सर अ मला म्हणायचं आहे दोघी जवान आहेत सुंदर आहेत तुझ्या नंतर दुसरं लग्न करू शकतात ना तुम्ही इंटरेस्टेड आहात का मी कशाला इंटरेस्टेड असायला हवं मी तर फक्त असो जर तुम्ही इंटरेस्टेड नाही तर तुम्ही हा प्रश्न विचारला का अशी वाईट गोष्ट कशी बोलू शकता तुम्ही तुम्ही आमचे बॉस आहात याचा अर्थ हा नाही होता तुटून तुटून त्याला मजा घेऊन चल तुला मी टॅक्सी पर्यंत सोडून येतो चल नाही यार आता चार चाकांवर नाही चार खांद्यांवर जाणार मी असं नको बोलूस माझा मित्रा मग ठीक आहे इंग्लिश मध्ये बोलतो मी नॉट ऑन फोर व्हील्स

अच्छा पंधरा तरी मग आमचे बुकिंग कन्फर्म समजा डार्लिंग तुझी आई गावाला परत चालली आहे मग बुकिंग कशासाठी अरे नाशिकच्या आपल्या भटजीन फोन केला होता मी उद्या जर तुला काही झालं तर मग तुझा तेरावं घालायला नाशिकला जाऊ आम्ही मम्मी इथे मी देवाकडे प्रार्थना करते की रोहनला लवकर बरं वाटू दे आणि तू नाशिक चे बुकिंग करतेस अजून ऍडव्हान्स मध्ये काय काय नोंदवलंय तुम्ही गुरुजी कावळा आणि श्राद्धाचं सगळं साहित्य याशिवाय मिठाईवाला भजनी मंडळ आणि हो रिंकू साठी चांगला मुलगा सुद्धा बघून ठेवलाय मी <laughs> मला मुलगा आला ठेवला हॅलो आत या, या? तुमच्या इथे लग्नासाठी कोणी मुलगी आहे का आ, या ना आत या रिंकू हाच आहे तो मुलगा <laughs> हॅलो <laughs> मला मुलगी पसंत आहे अरे काही आधी हो माझ नाव कुमार कुमार गौरव काणे बघितलंस तुझा आडलावाही बदलावा लागणार नाही उंची पाच फूट दहा इंच रंग गोरा आणि गळ्यावर एक मस बौदा लहानपणी हरवलाही होता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बीई सिव्हिल मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी काटछाट करून पंचवीस हजार हातात येतात स्वतःचा फ्लॅट आहे आई हयात नाहीये ओ बघितलोस सासू पण नाहीये किती मी पण तुझ्या घरी येऊन राहू शकते हो का डॅडींनायच <laughs> हो हो, समजा <laughs> हा कोण ओ हा माझा होणारा मेहुणा तुझ्या होणाऱ्या बायकोचा ढगात जाणारा <laughs> नवरा हा कधी ढगात जाईल उद्या अटॅक येण्याची शक्यता आहे तर आजच एंगेजमेंट करून टाकेल कमाल एक <laughs> तुम तर तुम्ही मला लग्नासाठी बोलवता आणि वरून ह्यांना म्हणता वेल जर तुमचं वेल झालं तर आपलं लग्न कस होणार माझा नंबर आहे ना तुमच्याकडे अरे ज्याप्रमाणे माणूस जुन्या वस्त्रांचा त्याग करून दुसरी नवीन वस्त्र परिधान करत असतो त्याचप्रमाणे जीवात्मा आपल्या जुन्या शरीराचा त्याग करून दुसऱ्या नवीन शरीरामध्ये प्रवेश करत असतो या सासूबाई काय बडबड रोहन शांत शांत हो प्लीज कसा राहू तुझी ही बोहारीन माझे कपडे विकून आता नवीन भांडी घ्यायचा विचार करते रोहन मम्मी गीता वाचतीये तुझा वर जाण्याचा मार्ग सोपा व्हावा म्हणून माझा वरचा मार्ग तेव्हाच मोकळा होईल जेव्हा तुम्ही वरती जाल रोहन रोहन बिटू कसे आहात रोहन बस आहे अजून चिकटून बसण्याची काही गरज नाही ओके डॅडी आज तुम्ही रात्री घरी चला म्हणजे आमच्या घरी चला बिटू डॅडी कुठे जाणार नाहीयेत ठीक आहे मग आज आम्ही रोहन जवळ थांबतो ठीक आहे रोहन ओके हॅलो मिस्टर रोहन हाऊ आर यू अरे हॅलो सर हॅलो हॅलो डॉक्टर हृदयनाथ काळे तुम्ही यावेळी नाही नाही मी तुम्हाला नाही तुमच्या बायकांना भेटायला आलोय आतापासूनच अजून अठ्ठेचाळीस तास पूर्ण नाही झाले डॉक्टर साहेब नर्स यांना जरा बाहेर घेऊन जा शुअर डॉक्टर एक्सक्यूज मी या सर प्लीज सांभाळून हा डोंट वरी मी आहे ना हो म्हणून तू सांगते सांभाळून हा डोंट वरी मॅम तुम्ही बसा ना थँक्यू थँक्यू हे बघा मेसेस अँड मेसेस काणे तुमच्या नवऱ्याच्या हृदयाची अवस्था खूपच नाजूक आहे किती नाजूक आहे डॉक्टर म्हणजे असं समजा की त्यांच्या हृदयाची एक आर्टरी ब्लॉक असेल तर तुमची काय रिएक्शन असेल बस एकच आर्टरी नाही नाही असं समजा की त्यांच्या हृदयाच्या दोन आर्टरीज ब्लॉक असतील तर तुमचं काय रिएक्शन असेल बस दोनच नाही नाही ना समजा की तीन आर्टरीज ब्लॉक असतील तर काय रिएक्शन असेल तुम्ही स्पष्टपणे सांगाल का की त्यांचे किती आर्टरीज ब्लॉक आहेत त्यांचं पूर्णच्या पूर्ण पुरुन हार्ट ब्लॉक्ड आहे आता अठ्ठेचाळीस तास उलटायला काहीच मिनिटं शिल्लक आहे रोहन माझं म्हणणं ऐक तुझ्या प्रॉपर्टीची वाटणी करून टाका गप्प बसा तुम्ही गप्प बसा इथे माणूस मरायला अटेकलाय आणि तुम्ही प्रॉपर्टीची वाटणी करायला निघालाय होपेटभूमेन खबरदार मला स्टुपेड म्हणालीस तर अगं मी तुला नाही म्हणाले मी तुझ्या आईला म्हणाले स्टुपेड कच तू यांचीच तर मुलगी नाही प्लीज, प्लीज प्लीज रोहन तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही गप्प राहा हां बाजूला हो अगं वा येऊ दे सासूबाई माझ्या जिवंतपणी एकदा तरी तुम्ही दरवाजा उघडाव हो। रोहन बाळा तुझ्या आयुष्यातला अखेरचा दरवाजा तूच का नाही ना। उघडून बघतो उघडते बाबा रोहन आहे, आहे। <laughs> आहे। अरे वा, वा सर तुम्ही अरे वा तुम्ही तर दोघे पूर्ण तयारीतच आलाय माझे कपडे घालूनच आलाय बट आय एम सॉरी सर तु, तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल कारण अठ्ठेचाळीस तासांना काही मिनिट बाकी आहेत डोंट वरी डोंट वरी यू टेक युअर ओन टाइम अगर घाई करायची काही गरज नाही रोहन सरांनी आज ऑफिस मध्ये सुट्टी जाहीर केली आहे विथ पे यू सर एक्सक्यूज मी ते अजूनपर्यंत आहेत मी अजूनपर्यंत जिवंत आहे थँक गॉड तसा मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे <laughs> फुलांचं दुकान फक्त बंद होतं <laughs> का रोहन रात्रभर तुमच्या विषयी विचार करून करून माझं हृदय धडधड धडधड करत होतं साहेब <laughs> <laughs> हो हाच विचार करून की तुझ्या जाण्यानंतर तुझ्या या दोन सुंदर बायकांचं होणार तरी ना, ना म्हणजे यावर विचार करून करून मला तर रात्रभर घामच सुटत होत सर हे ऐकून की तुम्ही काल घामाघूम झाला होता मी आता घामाघूम होतोय म्हणजे हार्ट अटॅक ऑल इज वेल ऑल इज वेल डॉक्टर साहेब मला हार्ट अटॅक आला आणि तुम्ही म्हणते ऑल इज मी नर्सला सांगितलं आहे शव वाहिनी आणायला मला म्हणायचं अम्ब्युलन्स आणायला मग असं बोला की ही घ्या ऍम्ब्युलन्स आलीच चष्मी खूप वाईट बातमी आहे नाही नाही काही वाईट बातमी नाही द पेशंट इज गोई डॉक्टर वाईट बातमी तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी व्हॉट डू यू मीन डॉक्टर तुम्हाला आठवते यांच्या सोबत तुम्ही सुद्धा तुमच्या कार्डिओ बीपी शुगर या सगळ्या तपासण्या केल्या होत्या हो हो एव्हरीथिंग इज नॉर्मल नॉर्मल नाहीये टी सर वाईट बातमी आहे डॉक्टर हो काय म्हणायचं तरी काय तुला मला म्हणायचं की यांच्या रिपोर्ट ची तुमच्या रिपोर्ट बरोबर अदला बदल झाली होती काय डॉक्टर यांना हृदय विकार नाहीये गॅसेस प्रॉब्लेम आहे हार्ट ट्रबल तर तुम्हाला